नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे आज दिनांक 11 मे व उद्या 12 मे रोजी तळेगाव शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली। या सर्वेक्षणासाठी शिक्षक व नगर परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यासाठी नवीन समर्थ विद्यालय, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक 6 अर्थात गुलाबी शाळा या ठिकाणी केंद्र उभारणी करण्यात आली आहे। गुलाबी शाळेतील केंद्राला भेट दिली असता बीट निरीक्षक अमोल पाटील यांनी दिलेली माहिती पाहूयात। आज आपल्याकडे नगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण या ठिकाणी कोविडची जी महामारी त्याच्यामध्ये सर्वेक्षण आपण आज घेतलेलं आहे। याच्यामध्ये हाऊस टू हाऊस आपण सर्वेक्षण घेतो आहे। जे आपण पथकं तयार केली त्या पथकांना सगळं साहित्य आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांच्या ते फील्डवर जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी नागरिकांचा SPO2 काउंट असेल, टेम्परेचर असेल, सर्दी, थंडी, ताप, खोकला हे सगळे लक्षणांची विचारपूस करून आणि तसं काही आढळल्यास आपण लगेच या ठिकाणी फीवर क्लिनिकची व्यवस्था केलेली आहे आणि त्या क्लिनिकमध्ये त्यांची आपण टेस्ट करून घेणार आहे। जर तसं आपल्याला वाटलंच तर त्यांची आपण व्यवस्था सेपरेट या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तपासणीची। या सर्वेक्षणादरम्यान केंद्रावर अँटीजेन टेस्ट करण्यासाठी स्वतःहून आलेल्या नागरिकांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। मला BP शुगरचा त्रास आहे, थोडंसं अस्थमॅटिक असल्यामुळे, माझी बॉडी अस्थमॅटिक असल्यामुळे लहानपणापासून मी काळजी घेण्यासाठी आणि जाहीर आवाहनानुसार मी इथे स्वयंस्फूर्तीने इथे येऊन इथे अँटीजेन टेस्ट केलेली आहे आणि ती निगेटिव्ह सापडलेली आहे। त्यामुळे मला आनंद झालेला आहे आणि सर्व नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना मी असं आवाहन करतो की कुठेही न घाबरता आपल्याला कोरोनाला पराभूत करायचं आहे तरी तुम्ही स्वयंपूर्तीने येऊन इथे स्वतःची टेस्ट करून घ्यावी ही नम्र विनंती। अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।